ही घटना खरोखर गंभीरच आहे आणि त्या संदर्भामध्ये चौकशी तात्काळ आदेश मी पालकमंत्र्यांना आहे. रिपोर्ट आल्यावर या संदर्भामध्ये ज्यांचे कोणी चुका केलेल्या असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची केली जाईल. सर, नांदेडला जी दुर्घटना झाली त्याच्यानंतर आज औरंगाबादच्या पाटी रुग्णालयात देखील हीच घटना झालेली आहे. 7-8 लोकांचा मृत्यू झालाय. सर, काय सांगाल? काल जी घटना नांदेडला घडली त्यामध्ये 24 जण एका दिवशी दगावले 24 तासामध्ये. त्यात 12 लहान मुलं आहेत आणि 12 ॲडल्ट आहेत, त्यात अर्ध्या महिला आहेत अर्धे पुरुष आहेत. ही घटना खरोखर गंभीरच आहे आणि त्या संदर्भामध्ये चौकशी तात्काळ आदेश मी पालकमंत्र्यांना आहे. मी जिल्हाधिकारी त्याठिकाणी तात्काळ बोललो, माहिती मला मिळाल्याबरोबर मी डीनची त्या ठिकाणी माहिती घेतली की का झालं, कारण काय, मेडिसिन कमी होतं का, कुठे ऑक्सिजन कमी पडला, डॉक्टरांची कमी आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही आता एक उच्चस्तरीय चौकशी नेमलेली आहे. ही समिती त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जाऊन कालच पोहोचलेली आहे आणि चौकशी करत आहेत. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत आणि चौकशी अंतिम 2-3 दिवसामध्ये रिपोर्ट आल्यावर या संदर्भामध्ये ज्यांचे कोणी चुका केलेल्या असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची केली जाईल. आज नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 750 रुग्ण आहेत आणि त्या ठिकाणी मी 5-6 पेशंट, म्हणजे खूप ओल्ड एज आहेत, ॲक्सिडेंटल पेशंट आहेत, खूप सिरियस आहेत. कारण सरकारी दवाखान्यात येणारे पेशंटही हे एक खूप सिरियस काही ठिकाणी असतात, कारण तिथे प्रायव्हेट बाहेर कोणी घेत नाही किंवा ओल्ड एज असतं अशा लोकांनी त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे 5-6, 7-8 पर्यंत आपण कॅज्युअल्टी तिथे समजू शकतो. आता घाटीला जवळपास 1000 पेशंट आहेत, 1000 मध्ये 5-6 कॅज्युअल्टी झाल्या तर मला असं वाटतं की त्याची कारणं वेगवेगळी आहेत. खूप सिरियस असतात, ॲक्सिडेंट झाला तर काही वाटणं शक्यच असते काही ठिकाणी, किंवा मग 85-90 इथं काही कॅन्सरचे पेशंट असतात. मला वाटतं पण 24 आकडा जो रेग्युलर आपण दररोज आपण बघतो तो आकडा सोडून जर आकडा जास्त वाढलेला असेल तर निश्चित त्या संदर्भामध्ये गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि शासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करतो. सर, कॅबिनेटमध्ये काही आर्थिक मदत त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय त्याचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी निर्णय घेतला.